ही हार्वेस्टिंग ऊस कटिंगची मशीन आहे. दिवसा 160-170 आणि काही वेळा जवळपास 200-200 टन ऊस दिवसा तोडणे होते. या ठिकाणी अशा पद्धतीने ठिबक सिंचनचे पाईप जोडलेले आहेत, त्यामुळे अगदी थेंब पाणी जातं आणि त्यामुळे पाणी वेस्ट होत नाही. अतिशय काटकसरीने इथं पाण्याचा वापर केला. मोटरला मी 10 किलो लावलेले आहेत. 10 किलो लावलेले आहेत. फुल्ल स्पीड 40-45 फुटा मारतायत. 45 फुटापर्यंत जातं. 45 फुटापर्यंत मारत. मी अनुष्का मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आम्ही पार्टी सेलिब्रेट करणार आहोत, त्यासाठी आमच्या मामाच्या गावाला आलेलो आहे. आता मी शेतामध्ये आहे, तर मी आमच्या बाबांची मुलाखत घेतलेली आहे. आमचे बाबा कशा पद्धतीने चांगली शेती करतात ह्याची थोडक्यात माहिती तुम्हाला मिळेल. आणि आमच्या बाबांनी गोव्यावरूनच टोपी आणलेली आहे. बाबांना ऊन लागतं म्हणून म्हणा बाबा. हो 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 हो, मी ही अनुष्का, आम्ही सर्व गेलो होतो की नाही गोव्याला, त्यावेळेला ही टोपी आणली. ह्या टोपीचा उपयोग फार चांगला व्हायला लागलाय. खरं तर मी ही टोपी सोडून मी शेतालाच येत नाही, कारण का सांग, त्याच्यामुळे ऊन लागत नाही, परत आपला चेहरा जो आहे हा चेहरा व्यवस्थित शार्प म्हणजे सेफ्टी राहतो, म्हणून मी ही टोपी वापरतो. आता बाळ, हे जे आहे की नाही, इथं आम्ही ऊस लावलेला आहे. इथं म्हणजे आम्ही इथं भाऊभाऊ सर्वे असतो आणि हे मी आता करतो ऊस इथं. हां, तर आता इथं मी ऊस हे खोडवं आहे, हे 3rd वर्षाचं खोडवं आहे. पण काय झालं आहे की ह्याचे थोडंसं ह्याच्यामध्ये काही रोपं खराब झालेली आहे, म्हणजे खोडवं खराब झालेलं आहे, म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये रोप लावायला लागलो. हे पाईप वगैरे कशासाठी? म्हणजे हे पाईप काय, हे ड्रीप म्हणतात याला, म्हणजे ठिबक सिंचन. ह्याच्यावरती गव्हर्नमेंट आपल्याला काय करते की 90% सबसिडी देते लहान शेतकऱ्यांना. मोठ्या शेतकऱ्यांना आत्ता काहीतरी 50% सबसिडी करायला लागल्या, द्यायला लागलेत. पण अजून ती काही हे झालेली नाही, पण 90% आता आम्हाला मिळते. आम्ही जर ही ड्रीपची पाईप जर आम्ही सोडली शेतामध्ये, ह्या ड्रीपनं जर पाणी दिलं, एक तर पाण्याची बचत आणि आपल्याला काम फार कमी लागतंय. हा, याचा उपयोग तो आहे, फार चांगल्या प्रकारे उपयोग होतो. ह्याच्यातून आपण खतं वगैरे सोडू शकतो. हां, ह्याच्यामधून आम्ही म्हणजे पाणी मिश्रित खतं जी असतात ती आम्ही ह्या पाईपद्वारे सोडतो. त्यामुळे काय होतं आहे की ड्रीप, आता आम्ही जेव्हापासून हे ड्रीप वापरायला लागलो आहे ठिबक सिंचन, ह्या तेव्हापासून आमच्या ऊसाचं म्हणजे ॲव्हरेज वाढायला लागलं आहे. एकरी आम्ही 50-60 टनप्रमाणे एकरी आम्ही आता इथं ॲव्हरेज घेतो आहे. चांगल्या प्रकारे ऊस येतो आहे, त्याच्यातून खत वगैरे म्हणजे पूर्वी आम्ही जास्त खत वापरत होतो, ते व्यवस्थित लागत नव्हतं. पूर्वी आम्ही समजा की एकरी 5 पोती वापरायला लागलो, त्याच्यात 2.5 पोतीच खत लागणार. आता ड्रीपमुळे काय व्हायला लागलं आहे, अगदी पूर्णपणे म्हणजे 95% खत हे अगदी पूर्णपणे ऊसाला लागू होतं आहे. आता पप्पा काही बाबांना प्रश्न विचारणार आहेत. जेव्हा आता आमच्या मामांच्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहोत. परवाच तुम्ही आमच्या मामांच्या घराचा व्लॉग पाहिला. हे एक उत्तम इंडस्ट्रियलिस्ट, त्याचबरोबर तुम्हाला कल्पना देखील येणार नाही की उत्तम शेतकरी सुद्धा आहेत. आणि गावामध्ये जवळपास शेतकरी म्हणून जे खरोखर पहिल्यापासून काम करणारे, कमी कष्ट आणि कमी श्रम आणि वेळेचा वेळेमध्ये कशा पद्धतीनं शेताचं योग्य व्यवस्थापन करून त्यांनी हा ऊस चांगल्या पद्धतीनं काढलेला आहे, त्याचं थोडक्यात ते आपलं मनोगतातून सांगतील. आता अलीकडे कसं झालंय की ट्रॅक्टरला वगैरे अवजार, म्हणजे आम्ही 4 फुटी सरी ठेवतो, त्यामुळे आता प्रत्येक चार फुटाचा आहे. आणि ह्या ह्याच्यामध्ये काय करतो आम्ही, ट्रॅक्टरनं पूर्णपणे काम करतो. बैल आम्ही अजिबात वापरत नाही, कारण का अलीकडे आता बैल बाळगणे वगैरे एवढं सोपं नाही, कारण आम्हाला प्रत्येक धंदा सांभाळून आम्ही शेती करावं लागतंय. त्यासाठी आम्ही काय करतो की हे प्रत्येक म्हणजे सुरुवातीला आम्ही लावणी म्हणजे ही तास मारायची असतात लावणीची, ती ट्रॅक्टरने मारतो. आणि परत काही एक वेळ आम्ही लावणी सुद्धा काय करतो की ट्रॅक्टरलाच एक पाठीमागे यंत्र बसवलेलं आहे, त्या यंत्राने सुद्धा आम्ही ते बी पेरत
त्याप्रमाणे ते हे होत आहे आणि चांगली लावणी त्याची ते बीड पण मिळतो आपल्याला आणि पटपट पटपट होत आहे आणि आमचे क्रॉप्स पण कसे आहेत की एक एक प्लॉट 2 एकर 3 एकर 5 एकर पण असे मोठे मोठे प्लॉट असल्यामुळे ह्याच्यामध्ये ट्रॅक्टरचं काम व्यवस्थित चालतंय आणि आम्ही आम्ही काय करतो त्यांना असे कुठे व्यवस्थित वापरतो त्यामुळे मनुष्यबळ कमी वापरतो रान पण कमी येते आता आम्ही लगेच आता हे तणनाशक वापरायला पाहिजे आता थोडं थोडं यायला लागलंय आता लगेच आम्ही उद्या परवा आता ह्याला पाणी सोडणार आज पाणी सोडणार उद्या परवा आम्ही ह्याला तणनाशक पण देणार त्यामुळे आमचं उत्पन्न आणि ऊस चांगला असतोय आणि उत्पन्न पण चांगलं वाढतंय अशा पद्धतीने शेती करते पुढे 55 ते 60 टन सुद्धा आम्ही आज 50-52 टन घेतोच 55 टन 60 टन पर्यंत जातो आम्ही काही काही प्लॉट 60 टन पण आलेत आमचे आणि ह्याच्या पुढे आम्ही 60 टन कमीत कमी 60 टन असेल तर आम्हाला अगदी योग्य असं आम्ही समजतो पण ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायला पाहिजे पण आम्हाला वेळ जास्त मिळत नाही त्यामुळे आम्ही हे 60 टन पर्यंत आमचं रेग्युलर असतेच असते बरोबर तसे त्या शेतामध्ये आंब्याची झाडं सुद्धा अगदी साईडने बसवलेली आहेत साईडनं जिथं म्हणजे उसाला मारक बसणार नाही अशा प्रकारेच आम्ही ती झाडं पण लावले आहेत आंब्याची त्याच्यामुळे त्याचं पण उत्पन्न चांगलं येते कारण काय होतंय की आंब्याला ह्यातून पाणी पण मिळते परत ह्याला खत पाणी वगैरे मिळते शेणखत मिळते त्यामुळे त्याला मोर वगैरे चांगला येतो आणि उत्पन्न पण चांगलं मिळते बरोबर अशा पद्धतीने तुम्ही फाउंड्री सांभाळून राजकारण सुद्धा सांभाळून समाजकारण करत ही अशा पद्धतीने आमच्या तसं जवळपास चौघे भाऊ मिळून 4.5-5 हजार टन ऊस करतात पण कधी असं वाटलं नाही की त्यांनी ऊस करताना त्यांना कोणत्या पद्धतीचा त्रास झाला आणखीनही 3-4 हजार टन ऊस क्षेत्र जे सजासजी करू शकतात इतक्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी इथं शेती केली आणि एक या बेळगाव परिसरात वाघोडे गाव म्हटला तर शेतीसाठी अतिशय पद्धती तिथं आता यांनी आता या गेल्या वर्षी कोरोना काळात काय झालं टोळ्या पण येत नव्हत्या आणि म्हणून त्यांनी इथं ऊस तोडण्यासाठी एक कस्टिंगची मशीन आणली आणि त्या मशीन जवळपास दिवसा 160 टन ऊस तोडतो त्यामुळे तोही प्रश्न मिटलेला आहे त्यामुळे तो वेळेत जातो आणि खोडवळ परत व्यवस्थित अशा पद्धतीचं योग्य व्यवस्थापन आणि नियोजन कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे इथं आमचे आंबोळकर मामा आणि त्यांचे सर्व भाऊ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं शेती केलेली आहे आणि इथं तुम्ही पाहत असालच की संपूर्ण जी शेती आहे आजूबाजूला आहे ते आमच्या पूर्ण मामांची शेती आहे आणि आता एका ठिकाणी जवळपास किती तुमची इथं 40 एकर अशी तिकडं पुढच्या शेतामध्ये जिकडं तिकडं जवळपास 80 एकर शेती त्याने अतिशय म्हणजे कोणत्याही त्रास न होता अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने करतात आणि हे मागील वर्षाचं पीक म्हणजे मागील वर्षाचं पीक ठेवलेलं आहे हे मागील वर्षाचं पीक आहे आणि जवळपास 22-23 कांडे आहेत त्याला बरोबर इथं आमचे मेव नेकुशल यांची शेतामध्येच 12,000 पिल्लांची पोल्ट्री आहे तर आता त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया अडतीस दिवसानंतर म्हणजे वजन 2 किलोच्या वर झाले की कमी घेऊन जायला स्टार्ट सर्वसाधारणपणे खर्च वजा जाता तुम्हाला किती उत्पन्न मिळतं म्हणजे हे कसं आम्हाला फीड वगैरे सगळं कंपनीच देते कंपनीच पक्षी पण घेऊन देते आम्हाला लेबर चार्जेस म्हणून देतात कोंबडीला किलो वजन करून घेऊन जातात एक कोंबडीला 6 रुपये इथं टोटल खर्च वजा जाता 6,000 एकूण 12,000 त्याच्या 7,000 दोन बोट आहे एकूण खर्च वजा जाता आपल्याला म्हणजे एक या 40 ते 35 हजारामध्ये सर्वसाधारणपणे उत्पन्न किती मिळतं आम्हाला म्हणजे FCR वरती राहते ते बिल तरी आम्हाला सर्वसाधारण 2 लाख रुपये 2.5 लाख रुपये कामगार खर्च खाद्य सगळं जातात नाही म्हणजे त्याच्यात सर्व आलं फक्त आम्हाला लेबर चार्जेस मिळतात म्हणजे त्याच्यात 30,000 रुपये लेबर चार्जेस जातात त्याच्यानंतर करंट बिल 1,000 रुपये जवळपास तुम्हाला म्हणजे 1.5 लाख पर्यंत
आम्हाला 2 ते 1.5 लाख रुपये म्हणजे एक्सपायर वरती कमी जास्त राहते. जेवढा आम्ही चांगलं सांभाळून चांगली बॅच वजन तेवढं लवकर जास्त वजन येईल तेवढा आम्हाला प्रॉफिट होतो. म्हणजे शेतामध्ये आपला हा जोड व्यवसाय शेती सांभाळत अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थापन केलेलं आहे. ही 2.25 किलोची ॲव्हरेज बसायला आमचं 2.5 किलो पण एक असणार, 2 किलो असणार, सर्वसाधारण 2 किलो 150 ग्रॅम आहे. आर्थिक दिवसा म्हणजे बरोबर ह्या टाइमला तुम्ही दिला तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्याला रेट सुद्धा मिळतो. सर्व कंपनीत किती असल्यामुळे तुमचा काय मला काही कंपनी वजन एक्सपायर तर मी बसायला पाहिजे. सुरुवातीला जरा जास्त जपावं लागतं 15 दिवस. हा 15 दिवस मी त्याला काय काय देता फिटिंग करावं लागतंय. मी ते करंटवरच करतो. आणि औषध वगैरे औषध डोळ्यामध्ये वॅक्सिन राहत आहे 5व्या दिवशी जपण्याच्या दिवशी. म्हणजे सुरुवातीला तर 15 दिवस खरं याला जपायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय डेट वगैरे आहे? हां डेट होतं आहे तसं म्हणजे एक 3-4% करंट मोटॅलिटी होते. म्हणजे डेली 7-8-12 हजार त्या बॅटमध्ये डेली 10 पर्यंत मरतात. तरी सुद्धा अशा पद्धतीनं त्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट आहे. मी सर्वसाधारणपणे आपण योग्य मार्गदर्शन आणि चांगल्या पद्धतीनं जर तुम्ही त्यांना व्यवस्थित खाद्य आणि त्याची निगा दिला तर तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळू शकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हा मुख्य शेती सांभाळा शेतीची कामं करत आणि इथं तुम्ही यशस्वी मजूर देखील दोघं ठेवलेले आहेत. म्हणजे आपल्याला थोडंफार इथे शेताची पण कामं करता येतात. तर आता अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं पोल्ट्री व्यवसाय सांभाळा आणि खरोखर अतिशय म्हणजे एक उदाहरण घेण्यासारखं आहे की एवढी मोठी शेती सांभाळा त्यांनी जोड व्यवसाय देखील अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे. अभिनंदन. थँक्यू. ते आम्ही फक्त हे एक कप फिरवलो ना ते आमचं 4 एकरचं प्लॉट एकदम एका टाइमला आज जायची गरज नाही. इथून आम्ही कॉक फिरून घरी गेलो तरी चालत लागत नाही. 4 तासाने येऊन बघायचं दिसलंय का नाही. आता सध्या 5-6 फुटाला मी 10 पिकलं लावलेले आहे. 10 पिकलं लावलेले आहेत. फुल स्पीड 40-45 फुटाने मारतात. 45 फुटापर्यंत 45 फुटापर्यंत मारतात. फुल दीड पण फुल आहे. चांगलं आहे. पाणी बोरला फुल पाणी आहे. बरोबर. म्हणजे आपलं पाणी इथं पाणी याच्यामध्ये वेस्ट जात नाही. वेस्ट जात नाही आणि चांगल्या पद्धतीने उसाला खत वगैरे लागू होतो. डोस दिला पाण्याचा चांगला फिगलरचा तर मुळे वगैरे सुटत चांगल्या पद्धतीने सुटतात. मग आता तुम्ही उसात इथं 2 सरींच्या मध्ये 5 चट दिसत आहे. हे कशासाठी करताय तुम्ही? 5 चट कशासाठी म्हणजे काय करता 5 चट त्याला ट्रॅक्टर आता याच्यामध्ये रान येत नाही. रानाला वाव मिळत नाही याला यायला आणि परत थंड राहते जमीन. जमीन थंड मुळे आणि ह्याच्यामध्ये ट्रॅक्टर आम्ही काय करतो आमचे ते कटरोटरी आहे. कटरोटरी कुट्टी करून घेतो याला. बरोबर. कुट्टी करून ह्याचा 2 वेळा कुट्टी करून घेतो. 2 वेळा कुट्टी करून एकदम बुकणा होत आहे. बुकणा झाल्यानंतर उन्हामध्ये काय करतो जास्तीत जास्त उन्हामध्ये आम्ही ह्याला कुट्टी करतो म्हणजे कट होत आहे. उन्हामध्ये कुट्टी करण्यामुळे जास्त कट होत आहे. गरम मध्ये थंडीमध्ये करत नाही. बरोबर. मग नंतर ह्याला काय होत आहे 2 वेळा कुट्टी मारून त्यामुळे पाणी सोडल्यानंतर त्याला खत वगैरे होत खत वगैरे काय होत आहे कुट्टी करून भरती कुट्टी करून भरती मारतो. भरती मारल्यानंतर ह्याला जमिनीमध्ये ह्याला हे करतो माती दाबतो. याला आपण नंतर काय करतो एक वेळ पिकलर लावतो. एक वेळ पिकलर लावून नंतर मग दुसऱ्या वेळेला ड्रिप सोडून ह्याचा काय होतो उपयोग द्याचा तरी गोबर मिळत आहे. रासायनिक खत वगैरे कमी लागत आहे त्याला आणि जमीन भुसभुशीत असते. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमीन खराब होते. त्याच्याऐवजी अशा पद्धतीचं खत केलं हे सगळं रान पण येत नाही आणि ह्याच्यामुळे खत पाणी तुम्ही व्यवस्थित रासायनिक खत आम्ही कमी वापरतो आणि त्याचबरोबर आणखी कुठलं खत देत तुम्ही? शेळीचा गवत थोडा वापरतो आणि म्हशीचा गवत वापरतो. त्यामुळे शेतीला चांगल्या पद्धतीचं कंपोस्टिंग खत मिळतंय आणि आम्ही ड्रिप मधून ह्याला ते पुण्यावरून आम्ही खत मागवतो. लिक्विड मागून येतात. लिक्विडचा उपयोग जास्तीत जास्त करतो आम्ही. बरोबर. त्यामुळे इथं शेत बाद होत नाही, रान कमी होत आणि खोडवं सुद्धा चांगलं आहे. अशा पद्धतीचा अतिशय चांगल्या आणि आधुनिक पद्धतीने तुम्ही इथं शेती करताय. आता आम्ही इथं मामांच्या शेतामध्ये वागवणार आहोत.
तुम्हाला जर ट्रॅक्टर आणि आता मशीन पाहिले असेल तर आमच्या मामा आंबोळकर बंधूंनी तिथं कोरोना काळामध्ये गेल्या वर्षी कामगारांची ऊसतोडणी कामगारांची टंचाई भाषेली आहे की ऊस क्रशिंग मशीन किंवा त्याला आपण ऊस सोडायची मशीन म्हणतो ते आणलेलं आहे. त्याचे टेक्निकल जे ऑपरेटर आणि मॅनेजर नाव काय आहे आपलं पप्पू दिवडगे, पप्पू दिवडगे हे टेक्निकल मॅनेजर आहेत आणि हे आपल्याला त्या मशीनचं कार्य कसं चालतं किंवा आत्ताच्या काळात जिथं ऊस तोडणी कामगारांची कमतरता भासत आहे दिवसेंदिवस आणि एवढ्या मोठं क्षेत्रातलं ऊस कसा काढायचा यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यातून त्यांनी हे मशीनांनं असं चांगल्या पद्धतीनं कार्य केले. तर तिथं आपल्याला मशीनचं जे कार्य आहे सध्या कशा पद्धतीने चालतं किंवा मशीन आणायची आपल्याला का गरज बसली आम्हाला थोडक्यात थोडी काही माहिती म्हणजे या बरोबर या पातळ म्हणजे उसाचं संपूर्ण वाढत पूर्ण बारीक होऊन जातं सगळं बारीक होऊन जातं आणि याचा आम्हाला अधिक फायदा म्हणजे सेंद्रिय खत होतं. सेंद्रिय खत म्हणजे रासायनिक खत तुम्हाला येतं कमी प्रमाणात लागतात बरोबर म्हणजे सेंद्रिय खत निर्माण होतं आणि रानाच्या बाबतीत रान पण कमी येतं रान पण कमी येतं कमी येतं मशागत कमी लागते मशागत कमी लागते बरोबर. तुम्ही जे काही नुसते सर्व जाळत होता पर्यावरणात प्रदूषण धूर ही समस्या आपल्याला इथं त्याच्यातून आपल्याला मार्ग कळायला मिळाला आणि इथं हे पातळामुळे तुम्हाला इथं जमीन थंड राहते पाणी कमी लागतं पाणी कमी लागतं आतून जे काय उगवत आहे कोडवा कोडवा चांगला येतो चांगल्या पद्धतीने येते म्हणजे त्याला हे सर्व सेंद्रिय खत मिळण्यासक होतं. तुम्ही म्हणजे जास्तीत जास्त सेंद्रिय खत आपलं गोवर किंवा ते पण वापर जनावरांचं रासायनिक पण वापर रासायनिक कमी प्रमाण कमी प्रमाण ते मग ड्रीप मधूनच येते. हे आम्ही जे मशीन आणले तेव्हापासून आम्हाला ते कमी लागायला कमी लागायला म्हणजे अशा मशीनमुळे तुम्हाला अनेक दुहेरी पाहिजे इथं झाले मग अशा पद्धतीनं समजा आता थोडीशी काय अडचण होते आमच्या काही बेळगाव भागामध्ये क्षेत्र मोठं आहे जर लहान क्षेत्र असेल तर या मशीनचा उपयोग होईल काय त्याच्यासाठी कुठली दुसरी मशीन आता हे जे आहे मशीन हे आमची मोठ्या प्रमाणात जे असते म्हणजे लहान क्षेत्रासाठी अशी मशीन आहे आणि लहान क्षेत्रात आहे ती पण आता प्रचार आम्हाला आम्ही घ्यायचे विचार आहे. छोटे शेतकरी काही भागामध्ये लहान लहान तुकडे झालेले आहेत छोट्या क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही ते पण घ्यायचा प्रयत्न आहे करून म्हणजे अशा पद्धतीनं भविष्यामध्ये आपल्याला जी अवघड म्हणणारी शेती आहे ती ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या यंत्राच्या साहाय्याने सोपी होत चाललेली आहे आणि अशा पद्धतीनं जर शास्त्रीय पद्धतीनं शेती केली तर नक्कीच भविष्यात शेतीला चांगले दिवस येतील. जेवढे साहेब तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिली आणि आपल्या या मशीनचं कार्य कसा बंद होतं सांगतो आहे त्यांनी चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. जास्त उत्पन्न कशामुळे मिळवता येतं आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या इथं आंबोळकर मामा सो आम्ही घरची थोडी माणसं आणि बाईची थोडी घेऊन ऊस बिळून तयार करून हे करतो लावणी करतो मग ड्रीप सोडतो तासे काढतो. पूर्वी बैलं होती बैला बैलापासून शेती करायला अवजड जात होता आता शेती म्हणजे काही वाटत नाही शेती करायला. आता 100 एकर केलं तर मी 4 माणसं करू शकतो आणि तेव्हा आता औषध आलं फवारणी त्यामुळे शेती करणं अवघड नाही. आता या पट्टा पद्धतीमुळे रान सुद्धा कमी होतो आणि रान झालं की त्याच्यात आम्ही रोटी मारून घेतो आणि औषध म्हणजे पाणी कमी लागतं पाणी कमी लागतं रूढी आता या पावसाच्या निमित्तच्या काळात तर हे ड्रीप पद्धतीमुळे पाण्याची चांगला आणि त्रास होत नाही आणि शेतावरून आला बेळगाववरून आला तरी शेताला गेला वाटत नाही का ड्रीप झाल्यापासून आम्ही हँडल फिरतो ते 1 मिनिटाचं काम तेव्हा फावडं घ्यायचं तिकडे पाजवायचं त्रास होतो होता आता काही नाही यायचं हँडल बदलायचं 1 मिनिटाला एखाद्या तो इथे त्या गाड्यात ते पाणी नाही काय नाही ह्या सुद्धा मामाने आम्हाला अशा पद्धतीने म्हणजे शेती कमी श्रमामध्ये जास्ती उत्पन्न कसं मिळवायचं हे आपल्याला थोडक्यात माहिती सांगितलं आणि अशाच पद्धतीनं जर सर्वांनी शेती केली तर भविष्यामध्ये मनुष्यबळ आपल्याला कमी होत आहे आणि आपल्याला इतर धंदा सुद्धा करता येतात. आत्ताच आम्ही पाहिलं की त्यांचा मोठा मुलगा इथं शेड आपला इथं पोल्ट्रीचा शेड आणि शेड सुद्धा इथं म्हणजे 12,000 पोल्ट्रीचं केलं आणि त्याला लागून ही शेती म्हणजे आपल्याला पावला वेळ धुवायचं शेताला देता येतो आणि कोणी सांभाळते शेती उद्योगधंदे आणि छोटे मोठे धंदे यांनी सांभाळलेले आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला नोकरी नाही बरीच मुलं अगदी कट्ट्यावर बसून असतात मात्र ह्यांनी आपल्या मुलांना अशा पद्धतीने चांगलं वळण लावलेलं आहे की आपण
शेती ही सगळ्यात मोठी नोकरी आहे. खरोखर प्रत्येकानं या बेरोजगार तरुणांनी जर या शेतीमध्ये लक्ष घातलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं शेती उत्पन्न निघू शकते. याचं उत्तम उदाहरण आता त्यांनी नुकताच आपल्याला दाखवून दिलेलं आहे. काकांच्या घराचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिलाच असेल. किती सुंदर आणि छान असं घर बांधलेलं आहे आणि हे इतकं सुंदर घर सर्व सांभाळून सुद्धा ते आपले शेती व्यवस्थित सांभाळतात. ताई काकूंना ताई म्हणतो, तर ताई तुम्ही हे सगळं कशा पद्धतीनं एवढं सगळं सांभाळून करत असता? 5 ते 10 असते आणि संध्याकाळी 6 ते 12 पर्यंत असते. त्याच्यासाठी आम्ही सकाळ संध्याकाळ शेताकडे येतो. आमच्या दीपक या मेहण्याची फाउंड्री आहे. लागूनच इथं आमचे मामा आणि मेवना दीपक ह्यांच्या दोघांच्या फाउंड्रीत रविवार सुट्टी असल्यामुळे आज फाउंड्री आमच्या मेवण्यांची बंद आहे. आणि ही आमच्या लहान मामांची फाउंड्री ज्यांची मागाशी आम्ही मुलाखत घेतली. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जॉब तयार केले जातात. जशी मागणी असेल त्या पद्धतीनं इथे या ठिकाणी लोखंड जे आहे वेस्ट असलेलं लोखंड किंवा रिजेक्शन झालेला जो याच्यातील जे पार्ट आहेत ते परत पुन्हा इथं वितळले जातात. आणि ह्या साच्यामध्ये ज्या पद्धतीची कंपनीकडून मागणी असेल आता इथं आम्ही त्यांना विचारलं, यांनी आता इथं ट्रॅक्टरचे पार्ट तयार केलेले आहेत. अशा पद्धतीची ही काळी माती आणि ह्याच्यामध्ये इथं ह्या आईट जसा असतो त्या आकाराचे इथं साचे आहेत. आणि त्याच्यामध्ये कडलेलं हे लोखंड काय केलं जातं, ओतलं जातं. आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं फाउंड्रीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पार्ट्स तयार केले जातात. जवळपास या फाउंड्रीला 3 कोटी खर्च आलेला आहे. आणि दररोज किमान 5 ते 6 भट्ट्या घेतल्या जातात. आणि अशा पद्धतीनं यांनी इथं एवढा मोठा हा उद्योग सांभाळून तसेच शेतीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं करतात. म्हणजे योग्य नियोजन असेल तर माणसाला आणि धैर्य असेल माणसामध्ये जिद्द असेल तर कोणत्याही पद्धतीचं काम करू शकतो. याचं अगदी मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे ज्योती मामा तसेच मेवणे असतील. असे छोटे मोठे त्यांचे आणखी इथं पोल्ट्री लघुउद्योग देखील आहेत. फॅब्रिकेशन ते देखील आमचे मधले मेवणे काम करत असतात. मग अशा पद्धतीनं त्यांनी आता तुम्ही इथं पाहतात वेगवेगळ्या पद्धतीचे इथं हे पार्ट तयार हे ट्रॅक्टरचे पार्ट्स आहेत. आणि हे पार्ट्स पुन्हा मुंबई हुबळी या ठिकाणी जातात. आता इथं बा हे कास्टिंग इथं जे लोखंड कडलेलं हे ते इथं ह्या इथं छोटी छोटी छिद्र ठेवली आहेत याच्यामध्ये ओतलं जातं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी थंड झाल्यानंतर ते काढलं जातं. आणि या पद्धतीनं इथं हा या ठिकाणी पार्ट्स तयार केले जातात. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्हाला इथं वर्किंग कशा पद्धतीनं चालतं हे पाहता आलं नाही. पुन्हा एकदा ज्या दिवशी वर्किंग चालू असेल फाउंड्री चालू असेल त्यावेळी आपल्याला प्रत्यक्ष कशा पद्धतीनं कामकाज चालतं आहे ह्याचा देखील एखादा व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. परत पुन्हा वापर करता येते का? काळी माती पुन्हा वापरता येते. दिवसा किती भट्ट्या घेता येते? 6-7 भट्ट्या घेते. कामगार आता किती घेते? 20 कामगार. रविवारी जर सुट्टी असते तर त्याच्यामध्ये लहान किटले असतात त्याच्यामध्ये दोघं हाणून देऊन ह्याच्यामध्ये उतरायचं आहे ते साचा रेडी होत. म्हणजे जो आपल्याला पार्ट पाहिजे त्या पद्धतीने साचा तयार केला जातो ना रेडी. त्या पॅटर्न कसं असं आहे का? हा ट्रॅक्टरचा पार्ट आहे. म्हणजे ज्या पद्धतीचा आपल्याला
त्यांना लागतं त्यांनी आणून देतात. त्याच्यामध्ये कास्टिंग किंवा हे आपलं मेटल आपण ओतलं की त्या पद्धतीने तापमान किती म्हटलं टेम्परेचर टेम्परेचर असतं 1600 1650 1700 तुम्हाला त्याला किती लागतंय त्या हिशोबाने आम्ही करतो. 1500 सर्व तुमचं हे कुठं जात जॉब हुबळी महाराष्ट्राला पण जात पुण्याला पुण्याला पण जात जसं ऑर्डर असेल तसं तुम्ही तयार करता बँगलोर सर्वकडे जातो पुढचं ऑर्डर येतं त्या पद्धतीने तयार करता बनतो. हे काय आहे भट्टी आहे आमची त्याच्यामध्ये आम्ही हे मटेरियल टाकून त्याला वितळतो. हे रफ मटेरियल त्याच्या पद्धतीचं त्याच्यामध्ये घालून आम्ही करंट होते आहे पॉवर दिले की करंट होते त्याच आहे सर्व त्याच्यामध्ये ते रस होतो मालर रस रस त्याच्यामध्ये घ्यायचं काय किंवा माहीत दाखवायचं त्याच्यामध्ये घेऊ आता दाखवलं की तिथे तसं त्याच्यामध्ये बघते याच्यामध्ये काय करायचं हे पॅनल बोर्ड इलेक्ट्रिक त्याच्यामध्ये आपल्याला कसं आम्ही त्याला कसं पाहिजे तसं टेम्परेचर देत असत बरोबर त्याच्यामध्ये राऊंड कॉईल असते त्याच्यामध्ये थोडंफार हे रिजेक्शन वगैरे आलेलं सर्व सर्व त्याच्यामध्ये परत घालायचं फक्त लोखंड भीड पण वापरतं की नाही भीड पूर्ण लोखंडच आहे भीड ते दुसऱ्या कंपनीमध्ये वापरतात आम्ही ते वापरतो आपलं नाव काय पाटील पाटील आम्ही पण पाटील घ्यायचं नमस्कार पाटील साहेब सुट्टी असून सुद्धा आज तुम्ही आम्हाला थोडक्यात कोय ना आपल्या ह्या फाउंड्रीच्या मामांच्या थोडक्यात माहितीला पुन्हा एकदा फाउंड्री चालू झाल्यानंतर आणि एकदा आपण आपला कशा पद्धतीने वर्किंग करते ते पाहायला येऊ. नमस्कार या फाउंड्रीच्या शेजारी तिथं बा शेत आहे म्हणजे ही फाउंड्री शेतामध्येच आहे इथं आउट हाऊस कामगारांसाठी बांधलेलं आहे आणि फाउंड्री सांभाळत इथं शेताकडेसुद्धा लक्ष देता येतं आहे. चला तर आता आपण पाहूया इथं साईडला बा इथं शेतामध्ये आंब्याची झाडं लावलेली आहेत आत्ता त्याची मशागत केलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं त्याला झाडांदेखील पाणी दिलं आहे त्याने आंब्याची ही बाग दरवर्षी जवळपास 7 ते 8 लाखाचं आंब्याचं उत्पन्न फक्त शेताच्या उसाच्या बांधावरती घेतलं जात आहे. हा सुद्धा एक उत्तम शेतकरी आहे इथं तो शेती सांभाळत छोटे मोठे धंदे सुद्धा करतो जसे की आंब्याचा सीजन आला आंबा भरले काजूच्या सीजन आला काजू भरले लाटांनी स्वतः मशीन आपल्यामध्ये त्यांनी स्वतः ट्रॅक्टर सुद्धा घेतलेलं आहे ऊस कटिंगची मशीन घेतलेली आणि स्वतः तो ट्रॅक्टरवर सुद्धा थांबतोय म्हणजे आपलं ह्या शेती सांभाळत आपल्या शेताचे सर्व कामे करत थोडाफार इतर आपल्या गावातील लोकांचं सुद्धा तिथे शेतीला तो मदत करत शेती व्यवसाय करत ट्रॅक्टर सांभाळतो आणि काम वेळेत होत आहे कुणाची गरज आपलं काम आपण स्वतः म्हणजे तुम्ही स्वतःचं काम स्वतः करून सुद्धा आपल्याला इतर सुद्धा तुम्ही काही काम करू शकता इतर लोकांचे पण काम करू शकता जे ट्रॅक्टर घेतले तुम्ही स्वतः इथं ऊस तोडणीच्या ह्याच्यासाठी सुद्धा म्हणजे लावलेले कारखाने पण ट्रॅक्टर लावलेला आहे आमचा स्वतःचा ऊस नेण्यासाठी लोकांचा आता ही लावणी मामाने आता सांगितलं की फक्त 20 माणसांनी 2 दिवसात ही लावणी केलेली आहे जवळपास 3 एकरची लावणी केलेली आहे. मग अशा पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीनं शेती कशी करावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे मगाशी आमच्या लहान मामांची मुलाखत आता मधील मामांचे आणि आमचे मेवणे त्याचबरोबर आत्ताच पाहिलेलं पोल्ट्रीचा उद्योग करत असले आमचे मधले मेवणे कुशल अशा पद्धतीनं ही सर्व फॅमिली गावामध्ये सगळ्या सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेत शेती सांभाळत तुम्हाला वाटणार की नाही त्यांनी एवढी शेती करतात आणि अशा पद्धतीने शेती करून एक चांगलं उदाहरण त्या बेळगाव परिसरामध्ये एक उत्तम उदाहरण लोकांसमोर ठेवलेलं आहे आणि खरोखर तुम्ही इथं एकदा जरी आल तर इथं कशा पद्धतीनं म्हणजे ह्या त्यांनी शेती करतात हा जो विलोग आहे या ठिकाणी येऊन तुम्ही एक उदाहरण म्हणून पाहू शकता आणि या पद्धतीनं जर सर्वांनी शेती केली तर अतिशय कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने उत्पन्न घेतलं जावं याचं उत्तम उदाहरण आम्हाला तुम्हाला इथे पाहायला मिळेल.